दुर्दैवान अलीकडच्या कालखंडामध्ये जाती जातीमध्ये भेद निर्माण करणं, धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करणं आणि त्याच्यावर मताची पोळी भाजून घेणं अशा प्रकार सुरू झालेला आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सध्या आपल्या सोबत आहेत। सर, सध्या राजकीय घडामोडींमध्ये जी चर्चा आहे ती म्हणजे राज ठाकरेंची, त्यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या दिवशी एक आवाहन केलं मशिदींच्या भोंग्यांविषयी, त्याच्यानंतर हनुमान चालीसा देखील मनसैनिकांकडनं वाजवली गेली आणि त्यानंतर सगळ्यात मोठी घडामोड ठरली ते म्हणजे एक राजकीय भेट भाजपचे नेते आणि राज ठाकरे यांची झाली होती। गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीविषयी काय सांगाल? माननीय गडकरीजी राज ठाकरेंकडे गेले यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, उलट सगळ्यांचं व्यक्तिगत संबंध चांगले असले पाहिजे, आलं गेलं पाहिजे, आपलं जे काही भांडण आहे ते मुद्द्याशी असलं पाहिजे या असं मानणार मी असल्यामुळं त्या भेटीचं मला फार विशेष काही वाटत नाही। सर, मात्र पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न होतोय असा सुद्धा आरोप होतोय राज ठाकरेंवरती, कारण मशिदींवरचे भोंगे उतरवण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। नाही, खरं म्हणजे राज ठाकरे हे लोकप्रिय भाषणं त्यांची झाली तर लावरे व्हिडिओ करता, पण आता म्हणण्याची वेळ आली काय होतास तू आणि काय झालास तू। आता मात्र त्यांनी एकदम एवढा युटर्न मारणं मला समजत नाही की खरं म्हणजे त्यांच्या बद्दल एक आकर्षण निर्माण झालं होतं, परंतु एवढा युटर्न असं एखादं व्यक्तिमत्व मारू शकतं याचंच आश्चर्य आम्हाला वाटतं। शिवसेना म्हणते की मनसे किंवा राज ठाकरे ही आता भाजपची सी टीम झाली आहे, सहमत आहात तुम्ही याच्याशी? आता त्यांचं कसे पावलं पडतं त्याच्यावरती ठरवावं लागेल। काँग्रेसची भूमिका काय असणार आहे मशिदींवरच्या भोंग्यांसंदर्भात, कारण हा वाद अधिकाधिक चिघळत जाण्याची शक्यता आहे, काही कायदेशीर कारवायांबाबत पावलं उचलली जावीत सरकारकडनं असं वाटतंय? नाही, असं 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 खरं म्हणजे यामध्ये असे वाद निर्माण करणं योग्य होणार नाही। माझ्या मते आपल्याला एकत्र सर्वांना देश पुढे नेण्याकरता राहावं लागेल। दुर्दैवानं अलीकडच्या कालखंडामध्ये जाती जातीमध्ये भेद निर्माण करणं, धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करणं आणि त्याच्यावर मताची पोळी भाजून घेणं अशा प्रकार सुरू झालेला आहे, यातून देश पुढे जाणार नाही, तर सर्वांनी एकत्रच काम करावं लागेल। नक्की, त्याच्यामुळे राज ठाकरे आणि गडकरी यांच्या भेटीविषयी कुठलंही आश्चर्य वाटलेलं नाही। सोबतच राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना काय होतास तू काय झालास तू अशा प्रकारची प्रतिक्रिया आता काँग्रेसकडनं येते। कॅमेरामन अनिल संगरेंचा, मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।